नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की काठेवाडीला दोन पिल्लं होतात का? तर व्हिडिओमध्ये जी काठेवाडीची आता डिलिव्हरी झालेली आहे तिला दोन पिल्लं झालेले आहेत। तर काठेवाडीला एक पिल्लो व्हायचा रेट फक्त 10% आहे, बाकी सगळ्या ह्याच्यात 2 किंवा 3 पिल्लं होतात। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हिला डबल पिल्लो झालेला आहे। आणि मित्रांनो, शेळी बघा, शेळीची कास ही बघा, तर कासेमध्ये एवढं दूध आहे की या दोन्ही शेळ्यांना, दोन्ही म्हणजे जी पिल्लं आहे त्यांना 3 महिने तरी हे दूध असं कंटिन्यू संपत नाही, तर म्हणजे त्यांना कमी पडत नाही। तर हे दूध त्यांना पाजूनसुद्धा आपल्याला एक तांब्यापर दूध काढावं लागतं। तर मित्रांनो, एवढी ह्या शेळीला दूध असतं। तर जेवढं जास्त दूध तेवढं जास्त उत्पादन, तेवढं जास्त पिल्लू मोठं होतं। तर मित्रांनो, ही शेळी अतिशय चांगली आहे। आणि जशी आपली उस्मानाबादी आहे, सेम उस्मानाबादीच म्हणलं तरी काय दुसरं हे ठरणार नाही। आणि मित्रांनो, ही उंचीला जास्त आहे, बिटलपेक्षा उंची जास्त असते, वजनही चांगलं होतं। तर बिटलच्या बराबरीत वजन होतं। तर मित्रांनो, या शेळीचा मी बिटल बरोबर एक कॉम्प्रोमाईजचा व्हिडिओ तयार करणार आहे दोन्ही शेळ्या पकडून। तर मित्रांनो, तोही व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळेल। आणि मित्रांनो, काठेवाडीबद्दल म्हणजे मला सांगायचा एवढाच उद्देश आहे, तुम्ही कोणत्याही शेळ्या घ्या, मला त्याच्याबद्दल काही दुमत नाही। पण मित्रांनो, कसं आहे की तुम्ही जर आपल्या भागातील घेतल्या तर एक जास्त फायदा होऊ शकतो। आणि त्या निसर्गाच्या नियमाने आपल्या क्लायमेटमध्ये हजारो वर्ष झाले सेट झालेले असतात, त्यांना इतर कोणतीही अडचण नसते का? ते काय आज आले नाहीत किंवा कुठून आणून ठेवलेलं नाहीत, त्या आपल्या वातावरणात सेट झालेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, शेळ्या घेताना उस्मानाबादी काठेवाडी संगमनारी शेळ्या निवडताना जर तुम्ही आपल्या लोकल भागातील शेळ्या निवडल्या ना, तर त्याला कुठल्या अडचणी येत नाही। तर मित्रांनो, फार्म जी बंद पडतात ना, त्याला कारण हेच आहे की तुम्ही कुठलं तरी बाहेरचं ब्रेड आणायचं, त्याला सेट करायला पूर्ण आयुष्य घालवायचं, त्या काही सेट होत नाही, तर त्यांच्याकडून तुमची काही विक्री होत नाही। आता मित्रांनो, जर यासारखी जर गोष्ट तुम्ही करायची म्हणली, संशोधन करायला आपल्याला वेळ नाही, आपण शेतकरी आहे, आपण संशोधन करत बसायची गरज नाही, संशोधन करायला शास्त्रज्ञ मोकळा आहेत। तुम्ही उत्पादन घ्या, उत्पादन मिळालं पाहिजे, या गोष्टीवर लक्ष द्या। तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, उत्पन्नावर जर जोर दिला तर त्यासाठी तुम्हाला उस्मानाबादी, काठेवाडी आणि संगमनेरीसारखं दुसरं कोणतंही ब्रीड उपलब्ध होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या शेळ्या पाळा, बाहेरच्या शेळ्यांना शक्यतो टाळा। आणि मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, बिटल तर अजिबातसुद्धा खरेदी करू नका, बिटल आणि बोर अजिबातसुद्धा खरेदी करू नका। मी एकदम तुम्हाला सांगू शकतो की या दोन शेळ्या घेऊ नका, या दोन शेळ्यात कधी तुम्ही यशस्वी होणार नाही। जरी समजा बोरमध्ये यशस्वी झाला म्हणजे प्रोडक्शनला, तरी विक्री होत नाही, कटिंगचाच रेट आणि कटिंग मार्केटमध्ये बोर चालत नाही, बरीच माणसं म्हणतात चालत नाही, मग बोरचं बुकड का तुम्ही बैलगाडीला झुकणार असाल, तर ती गोष्ट वेगळी आहे। तर मित्रांनो, यासारख्या गोष्टी आहेत, समजून घ्या। आणि माझं हर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगाय मग एकच उद्देश आहे की शेळी पालन करताना एक नॉर्मल गोष्टी आहेत याच्यावर विचार करा। ब्रीड आपल्या जातीचं निवडा, त्याला जर अर्धबंधित पद्धतीने सांभाळायलं तर अतिउत्तम। आणि त्याचं एवढंच पाहिजे की दुधाच्या शेळ्या निवडा, एवढ्या तर 2-4 गोष्टी सांभाळा ना, काही करायची गरज नाही। पहिली माणसं आपल्याला लसीकरण पण करत नव्हती, हे तुम्हाला पण माहीत असेल। आणि आता लसीकरण करणं गरजेचं आहे, तर लसीकरण तर करा ही चांगली गोष्ट आहे, पण पहिली माणसं का करत नव्हती, तर त्यांनाही वातावरण शाळांना सेट होतं। आता बाहेरनं शाळा आणल्या तर त्यांनाही लसीकरण तर करावंच लागणार आहे, आणि त्यातूनही त्या सेट होत नाहीत। मला महाराष्ट्रात कुणीही बिटलचा फार्म सक्सेस दाखवा की त्यांनी प्रोडक्शन पंजाबवानी बनवलं, तर मी तुम्हाला बिटल घ्या ही रिकमेंड करीन। तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार।